मुंबई भाजपतर्फे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत ही यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान यात्रेच्या समारोपादरम्यान होणाऱ्या संविधान सन्मान सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा नेहमीच सर्व समाजाला एकत्र घेऊन विकासाचं राजकारण करण्याच्या भूमिकेतूनच काम करतो. भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने याच मुंबई शहरामध्ये जातीपातीच्या राजकारणावर लोकांना भ्रमित करून आपल्या आपमतलबी राजकारणाचा हेतू साधण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतायत आणि म्हणून त्यांना मुंबईकरांची साथ बिलकुल नाही. मुंबईकर भारत माता की जय, वंदे मातरम ह्या घोषणा देत तिरंगा यात्रेत सामील होणार आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे आणि त्याचा समारोप संविधान सन्मान रॅलीतून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या भाषणाने आम्ही करणार आहोत. कशी जाईल तिरंगा यात्रा? चैत्यभूमीवर अभिवादन करून त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू कामगार मैदान इथपर्यंत ही तिरंगा यात्रा समस्त मुंबईतील कार्यकर्ते सहकारी यांना घेऊन त्या यात्रेमध्ये मुंबईतील भाजपचे सर्व आमदार, सर्व नगरसेवक, माननीय मंत्री विनोद तावडे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूरजी, माननीय खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली ती आम्ही कामगार मैदानापर्यंत जाऊ आणि तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण त्या ठिकाणी होईल.